नमः। नवरात्रीच्या आजच्या 5व्या दिवशी आपण सगळेजण देवी स्कंदमाता हिची प्रार्थना करणार आहोत, हिचा श्लोक म्हणणार आहोत। स्कंद ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे की भगवान कार्तिकेय, कार्तिक स्वामी सगळ्यांना माहिती असतील, तर त्यांचं नाव स्कंदकुमार आहे। दक्षिण भारतामध्ये त्यांना स्कंदकुमार ह्या नावानेही ओळखलं जातं आणि भगवान कार्तिकेय तिच्या मांडीत बसले, त्यांना घेऊन ती बसली म्हणून ही स्कंदमाता। देवीचं मातृत्व म्हणजे आई रूपातली ही देवी आपल्याला दर्शन देते आज। चला तिचा श्लोक म्हणायचा आहे सगळ्यांनी। सिंहासनगता नित्यम पद्माश्रित करतोया, शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी। जी सदैव सिंहावर आरूढ झालेली असते, सिंहासनगता नित्यम पद्माश्रित करद्वया म्हणजे जिच्या दोन्ही हातांमध्ये कमळ आहे, शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता। आणि हे स्कंदमाता देवी, तू शुभ जे काही सगळं असेल ते मला प्रदान कर, मी तुझ्याकडे प्रार्थना करते किंवा करतो, जे काही सगळं शुभ असेल ते तू मला प्रदान कर। देवीचं हे मातृत्व असलेलं रूप म्हणजे आई आहे की नाही, आता तुमची पण आई आहे, तसं भगवान कार्तिकेयांचीही आई आहे, म्हणून ही स्कंदमाता। तिला चार हात आहेत आत्ता सांगितलं त्याप्रमाणे। आजचा श्लोक आवडला आहे सगळ्यांनी, म्हणायचं आहे देवीची प्रार्थना करायची। धन्यवाद।